हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पोलीस भरतीची तारीख निश्चित झाली आहे. वेबसाईटवर तुम्हाला सध्या करेक्शन करण्याच्या सुद्धा संधी दिल्या जात आहे. सगळेजण तयारीला लागले असतील. मी पोलीस भरतीसाठी विशेष गेस्ट पेपरची सिरीज चालू केली होती, ज्याच्यामध्ये हा पेपर विशेष करून पोलीस भरतीसाठी आहे, जो की 5 सप्टेंबरला होणार आहे. डेट डिक्लेअर झाली आहे एक्झामच्या. काही 5 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान सगळ्या एक्झाम कम्प्लीट होणार आहे सगळ्या डिस्ट्रिक्टच्या. तुम्हाला सुद्धा या सगळ्या जिल्ह्यांच्या गेस्ट पेपर पाहिजे असतील तर खाली जो मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि सगळ्या गेस्ट पेपर तुम्हाला प्राप्त होऊन जातील. 20 पेपर्स तुम्हाला मिळतील. मित्रांनो, नाम मात्र 100 रुपये फीस ठेवली आहे आणि डिस्ट्रिक्ट वाईज क्वेश्चन त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे, जे की तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात आणि हे तुम्हाला कुठं दुसऱ्या ठिकाणी भेटणार सुद्धा नाही आहे. तर तुम्ही सुद्धा पोलीस भरती तयारी करत असाल, लगेच टेस्ट सिरीज जॉईन करा. आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करणे विसरू जाऊ नका आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. तर चला पाहूया आजचा हा मुंबई पोलीसचा पेपर. मित्रांनो, अन अकॅडमी या ॲपवर आता फ्री टेस्ट आणि स्कॉलरशिपसाठी कंबाईनच्या विद्यार्थ्यांची चांगली संधी आहे. 15 ऑगस्टला 12 वाजता येऊन तुम्ही या ठिकाणी फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक जिंकून 7,000, 5,000, 2,000 रुपयापर्यंतचे वाउचर जिंकू शकता. राज्यसेवेचे विद्यार्थी सकाळी 10 वाजता आणि कंबाईनचे विद्यार्थी 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता. आणि या ठिकाणी प्लस सबस्क्रिप्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता, भरपूर फायदे तुम्हाला याचे भेटणार आहे. आणि तुम्हाला डिस्काउंट पाहिजे असेल तर SOHEL1010 हा जर कोड वापरला तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल. पहिला भाग हा सामान्य नियमांचा आहे, ज्याचे 25 प्रश्न पेपरमध्ये असतात आणि या 25 पैकी जिल्ह्याचे सुद्धा 5 क्वेश्चन याच्यामध्ये इन्क्लूड राहतात. आणि सोबतच मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी असते आणि जनरल नॉलेजचे क्वेश्चन असतात. तर मी डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही पेपरमध्ये डिस्ट्रिक्ट वाईज पेपर दिलेले नाही आहे. मी हा याच्यासाठीच काढला की तुम्हाला जर जिल्ह्याचे पेपर आले तर नेमकी अडचण यायला नको. तर चला पाहूया पहिला प्रश्न. मुंबई जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती? 157 चौरस किलोमीटर, 168, 197 की 208? याचं योग्य उत्तर आहे 157 चौ किमी हा मुंबई जिल्ह्याचा क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. बृहमुंबई जिल्ह्याचे विभाजन कधी झाले? बृहमुंबई म्हणजे आता मुंबईचे 2 जिल्हे आहे ना, तर याचं विभाजन कधी झालेलं आहे? 90, 92, 99 की 95? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1. 1990 मुंबई बृहमुंबई जिल्ह्याचं विभाजन झालं होतं आणि 2 जिल्हे तयार झाले होते. प्रश्न क्रमांक तिसरा. मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 1857ला, 1947ला की 1951ला? हा उत्तर तुम्हाला माहीत असला पाहिजे. सामान्य प्रश्न आहे, दररोज जे स्टडी करतात त्यांना तर हा माहीत असलाच पाहिजे. उत्तर काय? ऑप्शन नंबर 2, 1857. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 4. मुंबई पोलीस कमिशनर हे पद कोणत्या वर्षापासून अस्तित्वात आले? आता आपण पाठ काय करत बसतो की मुंबईचे पोलीस कमिशनर कोण, आणि प्रश्न काय आला एक्झाम मध्ये मुंबईचे पोलीस कमिशनर हे पद तयार कधी पासून झालं, म्हणजे अस्तित्वात कधीपासून आलं, तर या ठिकाणी आपला गोंधळ होऊन जातो. तर या प्रकारचे प्रश्न आवश्यक आहे की तुमच्या स्टडीमधून गेले पाहिजे. तर याचं उत्तर आहे 1864. 1864 मध्ये मुंबई पोलीस कमिशनर या पदाची निर्मिती केली गेली होती आणि ती अजून म्हणजे त्या तेव्हापासून आतापर्यंत कायम आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5. आता सध्याचे मुंबई पोलीस कमिशनर कोण आहे? हा आता नेमका फार वादाचा विषय राहिलेला आहे. चालू घडामोडीमध्ये सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो, डिपार्टमेंटलचा सुद्धा हा प्रश्न आहे आणि जिल्ह्याचा सुद्धा हा प्रश्न झाला. तर हा प्रश्न सगळ्या जिल्ह्यांसाठी आवश्यक आहे, कारण की बराच वाद झाला होता या पदावर असणारे जे माजी पोलीस कमिशनर होते त्यांनी बराच याच्या धिंगाणा करून गेले. तर याच्यावर सध्या मग कोण आहे? तर सध्या आहे हेमंत नगराळे सध्या मुंबईचे पोलीस कमिशनर आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6. महिलांविरोधी गुन्ह्यांविरोधात महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित कायद्याचे नाव काय? तर दिशा, शक्ती, निर्भया, किनारी? नाही, याचं योग्य उत्तर काय? शक्ती. या कायद्याचं नाव ठेवण्यात आलंय शक्ती. प्रश्न क्रमांक 7. जागतिक आरोग्य संघटना फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेली व्यक्ती कोण? आता बघा, हा इथं कन्फ्यूज होऊ शकतो आपण. WHO बरेच लोक हर्षवर्धन सिंग लिहितील, पण हर्षवर्धन सिंग हे मुख्य कार्यकारी अधिकारी हो झाले होते का? नाही. मग मुख्य कार्यकारी अधिकारी अनिला सोनी हे आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिला सोनी, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8. 2020चा एशियन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला? अदर पुनावाला, नरेंद्र मोदी, हर्षवर्धन सिंग की झांग योंग झान? याचं योग्य उत्तर आहे अदर पुनावाला. अदर पुनावाला कोण आहे? सिरम इन्स्टिट्यूटचे हेड. सिरम इन्स्टिट्यूट काय आहे? सिरम इन्स्टिट्यूट आहे आयडिया काही? माहीत असेलच सगळ्यांना, कारण सगळ्यात चर्चेचे विषय न्यूजमध्ये हेडलाईनमध्ये हेच राहतात की आपल्याला जी कोविशिल्ड दिली जात आहे, कोविशिल्ड,
त्या कोविशिल्डचे जिथं तयार केली जात आहे ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये केले जात आहे. त्यांचे हेड कोण आहे? अदर पुनावाला. आणि ही जी कोविशिल्ड आहे हे मेड इन इंडिया नाही आहे, एक लक्षात ठेवा. हे कोणाचं आहे? ॲस्ट्राझेनकाचा प्रोडक्ट आहे. ॲस्ट्राझेनका कुठलचा आहे? हा ब्रिटनचा आहे. ब्रिटनचा त्यांनी तो फॉर्म्युला या सिरम इन्स्टिट्यूटला दिला आहे ते तयार करण्यासाठी. त्याच्यामुळे यांच्या सिरम इन्स्टिट्यूटला बंधनकारक आहे की काही जे तयार झालेल्या कोविशिल्ड आहे त्यांचा काही डोस त्यांना ब्रिटनला किंवा अन्य देशांना पाठवावाच लागतो, कारण फॉर्म्युला त्यांनी दिलाय आणि त्यांनी फक्त परमिशन यांना बनवण्यासाठी तो फॉर्म्युला यूज करण्यासाठी दिलाय. तयार तर ॲस्ट्राझेनकानं केलं, ब्रिटननं. मग भारतीय लस कोणती? तर कोवॅक्सिन ही भारतीय, ही मेड इन इंडिया आहे. हे कोणा तयार केली? भारत बायोटेकनं हे तयार केली आहे. लक्षात ठेवा फरक आहे. एक्झाम मध्ये आलं की भारतीय बनावटीची लस कोणती तर तिथं कन्फ्यूज व्हायला नको. नंतर प्रश्न क्रमांक 10, 2020 मध्ये कोणत्या रोगाने जगभरात धुमाकूळ घातला आहे? आता हा प्रश्न तर लहान बाळालाही जरी विचारलं तर ते बरोबर म्हणते, कोरोना यानं जगभरात धुमाकूळ घातला, कोविड-19 ज्याला आपण ओळखतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 10, मलबार नौदल युद्ध सरावात खालीलपैकी कोणता देश सहभागी नव्हता? अमेरिका, जापान, रशिया की ऑस्ट्रेलिया? तर या मलबार नौदल युद्ध सराव जो झाला होता ना, हा खास करून चीनला दाबण्यासाठी, चीनला एक धमकी वजा इशारा देण्यासाठी झाला होता. याच्यामध्ये रशिया हा देश सहभागी नव्हता. लक्षात ठेवा, मलबार नौदल युद्ध सरावात भारतासोबत रशिया हा देश सहभागी नव्हता. त्याच्यानंतर उमाजी नाईक हे रामोश्यांचे नेते, रिकामी जागा किल्ल्याचा बंदोबस्त बघत कोणता किल्ला बघायचे हे उमाजी नाईक? भैरवगड, पुरंदर, चांदवड की मदनगड? तर उमाजी नाईक कोणता किल्ल्याचा बंदोबस्त बघत होते? पुरंदरचा किल्ला, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 12, अयोग्य जोडी निवडा, बापू भांगडिया कोळ्यांचा उठाव, अप्पासाहेब पटवर्धन जामखिंडीचे राजे, विष्णुशास्त्री चिपळूणकर न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना, सरोजिनी नायडू काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा, करेक्ट आहे का? नाही, ही जोडी चुकीची आहे. सरोजिनी नायडू पहिल्या महिला अध्यक्षा नव्हत्या. ओके, तर ही चुकीची आहे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड करेक्ट आहे. आता चला याचा कमेंट करून उत्तर सांगा. बरं, मी तुम्हाला सांगितलं की सरोजिनी नायडू पहिल्या काँग्रेसच्या महिला अध्यक्षा नव्हत्या, मग पहिलं कोण होतं? हा उत्तर कमेंट करून सांगा. पाहू किती लोक कमेंट करून बरोबर उत्तर सांगतात. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. अनअकॅडमीवर बरेचसे बॅच लॉन्च झाले, ज्याच्यामध्ये अभिनव राज्यसेवेसाठी 7 ऑगस्ट पासून आणि ऍग्रीकल्चर साठी 9 ऑगस्ट पासून स्टार्ट होत आहे. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तसंच राज्यसेवेसाठी 11 ऑगस्ट पासून अजून एक बॅच लॉन्च होत आहे आणि प्री आणि मेन्स कंबाईनसाठी 13 ऑगस्ट पासून बॅच लॉन्च होत आहे. लिंक इन द डिस्क्रिप्शन. लवकरच बॅच जॉईन करा आणि फायदा उचला. प्रश्न क्रमांक 13, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे महाराष्ट्रातील खालील कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य होते? पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेले शिवाजी शिक्षण संस्था, डॉक्टर बापूजी साळुंखे यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, वामन भावे यांची पुणे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी की कोकण एज्युकेशन सोसायटी, हा कोणाचं ब्रीदवाक्य होतं? कोणतं आहे बघा, पुन्हा एकदा वाचतो, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2, डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेली स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, याचं हे ब्रीदवाक्य होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 14, अरुणोदय या नावाचे आत्मचरित्र कोणत्या समाज सुधारकाचे आहे? बाबा पद्मजी, गोपाळबाबा वलंगकर, डॉक्टर राघव भांडारकर की भाऊ महाजन? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, बाबा पद्मजी यांचं आत्मचरित्र काय आहे? अरुणोदय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 15, ट्रान्सपेरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने तयार केलेले करप्शन परसेप्शन इंडेक्स या यादीत डेन्मार्क आणि न्यूझीलंड हे देश प्रथम क्रमांकावर आहे, तर या यादीत भारताचा क्रमांक आहे कितवा, म्हणजे आहे म्हणजे कितवा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 80वा. कितवा नंबर आहे भारताचा? 80वा नंबर आहे. आणि याच्या टॉपवर कोण आहे म्हटलं, बघा या प्रश्नातच तुम्हाला बरीचशी माहिती भेटून जाते. डेन्मार्क आणि न्यूझीलंड हे देश प्रथम क्रमांकावर आहे आणि भारत हा 80वा नंबरवर आहे. प्रश्न क्रमांक 16, वर्ल्ड वाईड वेबची स्थापना कोणी केली? WWW कोण स्थापन केलं वर्ल्ड वाईड वेब? टीम बर्नेसली, चार्ल्स बॅबेज, रुदरफोर्ड की स्किनर व वेल्स? उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, टीम बर्नेसली यांनी हे वर्ल्ड वाईड वेब तयार केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 17, केंद्रीय राखीव पोलीस दलाने 9 एप्रिल 2019 54वा शौर्य दिन साजरा केला. त्यानिमित्ताने सीमेवर कर्तव्य पार पाडताना शहीद झालेल्या CRPFच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी समर्पित असलेले कोणत्या मोबाईल ऍपच्या नावावरून नवी दिल्लीत रामनाथ कोविंद यांच्या हस्ते
करण्यात आले. सीआरपीएफ जवान, सीआरपीएफ वीर परिवार, सीआरपीएफ शहीद की सीआरपीएफ अमर परिवार. मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, डिपार्टमेंटल क्वेश्चन आहे, या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. ओके, उत्तर आहे दोन. कोणतं ऍप होतं? सीआरपीएफ वीर परिवार हा ऍप तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला? इलेक्ट्रॉन विचारला, सूक्ष्मदर्शकाचा शोध वेगळा आहे, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा शोध वेगळा आहे, तर याच्यावर लक्ष ठेवत जा. काय आहे? मॅक्स नॉल व रुस्का, रॉबर्ट कॉच व डनलॉप, बर्जर बॉर्न आणि टेलर, की ब्रॉडशॉ आणि फॉर्मिज. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक, मॅक्स नॉल आणि रुस्का यांनी या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक 19, ब्रास हे कशाचे मिश्रण आहे? कॉपर व झिंक, कॉपर व टीन, कॉपर मॅग्नीज व मॅग्नेशियम, की कॉपर टीन व झिंक. आणि याचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर एक, कॉपर व झिंक याचं योग्य मिश्रण म्हणजेच ब्रास असतो. प्रश्न क्रमांक 20, आयसोटोन म्हणजे दोन मूलद्रव्य ज्यांमध्ये रिकामी जागा संख्या सारखीच असते. कशाची संख्या सारखी असते आयसोटोन मध्ये? न्यूट्रॉन्सची. ऑप्शन नंबर 3, न्यूट्रॉन्स. प्रश्न क्रमांक 21, नो हेल्मेट नो पेट्रोल असा नियम खालीलपैकी कोणत्या राज्यात अस्तित्वात आलाय? म्हणजे पेट्रोल घ्यायचं असेल तर डोक्यावर हेल्मेट असलंच पाहिजे. हा नियम आहे आंध्र प्रदेशने केलेला आहे, नवीन नियम. प्रश्न क्रमांक 22, ब्लॅक रिव्होल्युशन म्हणजे काय? खताच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनविणे, अन्नधान्याबाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवणे, देशातील पेट्रोलियम व कच्च्या तेलाबाबत देशाला स्वयंपूर्ण बनविणे, की वरीलपैकी एकही नाही. आणि हे काय आहे? उत्तर 4 आहे याचं. हा तिघांपैकी एकही याचं उत्तर नाही, ब्लॅक रिव्होल्युशन याच्या संबंधित नाही आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 23, आझाद हिंद सरकारचे बोधचिन्ह काय होते? सिंह, गरुड, झेप घेणारा वाघ, की दोन तलवारींचा क्रॉस. आणि योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3, झेप घेणारा वाघ हा आझाद हिंद सरकारचं बोधचिन्ह होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 24, राष्ट्रपतीप्रमाणे राज्यपालांना खालीलपैकी कोणते अधिकार नाही? आणीबाणी विषयक अधिकार, न्यायविषयक अधिकार, वित्तीय अधिकार, की यापैकी नाही. राज्यपालांना कोणता अधिकार नाही आहे? तर कोणतं नाही आहे? न्यायविषयक अधिकार या राज्यपाल महोदयांना नसतो. बाकी आणीबाणी, राज्याच्या आणीबाणी विषयक, वित्तीय अधिकार यांना असतात. ओके, प्रश्न क्रमांक 25, संसद सदस्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला नाही? राष्ट्रपती, पीठासीन अधिकारी, निवडणूक आयोग, की यापैकी नाही. कोणाला नसतो सदस्यांना अपात्र ठरवण्याचा अधिकार? निवडणूक आयोग यांना नसतो. संसद सदस्य बनल्यानंतर, त्याच्या आधी निवडणूक आयोग काही करू शकतो, पण बनल्यानंतर त्यांना तो अधिकार नसतो. नंतर तो राष्ट्रपती, पीठासीन अधिकारी किंवा हे यांना तो अधिकार असतो. ओके, तर सामान्य ज्ञान भागाचे आपण 25 प्रश्न आज कम्प्लीट केले. हे मुंबई डिस्ट्रिक्टसाठीचं पेपर होतं. तुम्हाला सुद्धा पेपर पाहिजे असेल तर खाली मोबाईल नंबर स्क्रोल होत आहे, हे या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही सगळे पेपर प्राप्त करू शकता. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचत राहील. आज आपण इथं थांबूया, पुढच्या व्हिडिओला पुढच्या प्रश्नासह पुन्हा भेटू. धन्यवाद. एमपीएससीवर तुम्हाला स्पेशल ऑफर्स पाहिजे असतील, 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 2 महिने फ्री भेटतील, आणि 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 3 महिने फ्री भेटतील. मंथली पेड केलं तर 10% डिस्काउंट सुद्धा भेटेल. तर आजच अनअकॅडमी ॲप जॉईन करा.